नमस्कार मी निकेत खामणकर आपल्या सर्वांचे आपले जे किसान या चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार एकवीस आणि आता सकाळचे सहा वाजून पस्तीस मिनटं झालेले आहेत मित्र हो कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळत आहे आजसुद्धा आपल्या राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे त्यासंदर्भात आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेला बेल कला नक्की प्रेस करा सोबतच हा जा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा पावसासाठी पोषक वातावरण तयार असल्याने आज राज्यात सर्वदूर पाऊस पडेल असा अंदाज काल म्हणजे सोमवारी हवामान खात्याने वर्तविला आहे कोकणासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी पडतील असा इशाराही खात्याने दिला आहे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे कायम असून गुजरातच्या कमी कमीदाब क्षेत्र खांडवा बालाघाट सोबतच रायपूर संभळपूर ते बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे तर मान्सूनच्या आसाला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसापर्यंत ते शेत्र शेत्र कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून ओरिसाच्या किनारपट्टीलगत कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे ही प्रणाली जमिनीवर आली असून हो ती ओरिसाच्या किनारपट्टीवरील चांदबलीपासून पश्चिमेकडे वीस किलोमीटर अंतरावर होती छत्तीसगड मध्य प्रदेशकडे सरकत असलेल्या या प्रणालीची तीव्रता कमी होत आहे तर गुजरात आणि परिसरावरही आणखीन एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे राज्यात दोन दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता असून हो आज कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा तसेच मराठवाडा विदर्भात विजांच्या कडकडासोबत पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे यामध्ये आपल्याला नाशिक पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे सोबतच पालघरमध्ये सुद्धा तर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी धुळे नंदुरबार जालना परभणी हिंगोली अकोला अमरावती या ठिकाणी आपल्याला येलो अलर्ट असून या ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा जिल्ह्यामध्ये विजांसह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे